आजपासून भारतामध्ये एकूण 11 अभिजात भाषा असतील, म्हणजे याआधी फक्त 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा होता. त्या 6 भाषा म्हणजे तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया. त्यामध्ये आणखी 5 भाषांची भर पडली आणि भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये त्यांचा अंतर्भाव करण्यात आला. त्या 5 भाषा म्हणजे मराठी, प्राकृत, पाली, बंगाली आणि असामी. अशा 11 भाषांचा आता भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये अंतर्भाव असणार आहे. कुठल्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून काही निकषांची पूर्तता करावी लागते. हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं, परंतु नेमकं कोणत्या निकषांची पूर्तता करावी लागते ते आता आपण बघणार आहोत. त्यामधला पहिला निकष आहे की ती भाषा 1500 ते 2000 वर्षापर्यंतची समृद्ध आणि प्राचीन भाषा असायला पाहिजे. दुसरं, त्या भाषेमध्ये समृद्ध ग्रंथ व साहित्य परंपरा असली पाहिजे आणि त्यातल्या त्यात गोष्ट मूळ भाषेत असली पाहिजे, अनुवादित स्वरूपात नको. तिसरी महत्वाची गोष्ट की त्या भाषेचा जो प्रवास आहे तो अखंडित असला पाहिजे, म्हणजे 1500-2000 वर्षांचा जो प्रवास आहे तो अखंडित असला पाहिजे. आणि चौथी महत्वाची, अतिशय महत्वाची गोष्ट की प्राचीन आणि सध्याची जी भाषा आहे नो, म्हणजे प्राचीन स्वरूपात असलेली ती मूळ भाषा आणि सध्या व्यवहारात असलेली, बोली भाषेत असलेली जी भाषा आहे यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं नातं असणं अतिशय महत्वाचं आहे. हे निकष पूर्ण करू शकणारी कुठलीही भाषा, तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. आणि यामुळेच प्राध्यापक रंगनाथ पठारे यांनी आपल्या 436 पानांच्या अहवालामध्ये या सर्व निकषांची पूर्तता मराठी भाषा करते असं नोंदवल्यामुळे, त्या प्रकारचे पुरावे सादर केल्यामुळे आज आपल्याला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अभिजात भाषेचे कोणते पुरावे दिले गेले आपण ते बघूया. सर्वप्रथम प्राचीन महारट्टी, मरहट्टी, प्राकृत, अपभ्रंश मराठी आणि आजची मराठी असा सुमारे 2500 वर्षांचा मराठीचा अखंडित प्रवास आहे. दुसरी गोष्ट, गाथा सप्तशती हा सुमारे 2000 वर्षापूर्वीचा ग्रंथ असून पुढील काळात लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा यासह अनेक समृद्ध ग्रंथ परंपरा मराठी भाषेत आहे. पतंजली, कौटिल्य, टॉलमी, वराहमिहीर, चिनी प्रवासी युएन संघ यांच्या लिखाणातील दाखले, जुन्नर जवळील नाणेघाटात आढळलेला ब्राह्मी लिपीतील सुमारे 2220 वर्षापूर्वीचा शिलालेख यासह अनेक पुरावे सादर करण्यात आले. आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे म्हटलो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नेमकं आपल्या जीवनामध्ये, आपल्या सामाजिक जीवनामध्ये, आपल्या साहित्यिक जीवनामध्ये, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये कुठला फरक पडणार आहे आणि कुठले फायदे होणार आहेत, तर मित्रांनो सर्वात जास्त फायदा जर काही होणार असेल तर ते म्हणजे आता अनेक लोक पुन्हा एकदा लिखाण परंपरेला सुरुवात करतील.